हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। माय नेम इज प्रोफेसर निलेश आनंदवाणी। आई एम ओनर एंड लेक्चरर ऑफ आनंदवाणी बायोलॉजी क्लासेस, नंदुरबार, महाराष्ट्र। एज यू नो दैट दोज स्टूडेंट दोज वर प्रमोटिंग फ्रॉम द 10th स्टैंडर्ड टू द 11th स्टैंडर्ड एंड दे वॉन्टेड टू टेक एडमिशन इन अ फेमस एंड टॉप कॉलेजेस ऑफ अवर महाराष्ट्र फॉर द 11th एंड 12th स्टैंडर्ड। And for that, our Maharashtra has announced one CET examination. जसं तुम्हाला माहिती की आता जे 10वीमध्ये विद्यार्थी आहे त्यांना 11th मध्ये 11वीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्या समोर एक सीईटी एक्झामिनेशन अनाऊन्स केली आहे। आता ही जी सीईटी एक्झामिनेशन आहे त्या सीईटी एक्झामिनेशनमध्ये जर विद्यार्थ्याला सायन्समध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्याला जनरली मॅथ, सायन्स, ज्योमेट्री असे सब्जेक्ट करावे लागतात। तर सीईटी एक्झामिनेशनमध्ये जे बायोलॉजीचे जे क्वेश्चन्स असतात, तुम्हाला माहिती आता हा बायोलॉजीचा बुक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा, तर याच्या देणं ऑलमोस्ट 10 चॅप्टर्स आहे। तर मी 10 चॅप्टर्सचे MCQ लाईव्ह करवणार आहे। तर हा जो पहिला चॅप्टर आहे, मग चॅप्टर नंबर 2, सब्जेक्ट आहे बघा तुमच्या समोर सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड पार्ट 2 बायोलॉजी अँड चॅप्टर आहे सेकंड लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1। तर असे 10 चॅप्टरांचे मी तुम्हाला MCQ सॉल्व करवणार आहे। आपण आता चॅप्टर नंबर 2 बघतोय, लेट्स स्टार्ट देणार आहे, लेट्स बिगिन गाईस। क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग आर एनर्जी फूड्स? येस, विच ऑफ द फॉलोइंग आर एनर्जी फूड्स? कार्बोहायड्रेट अँड फॅट्स, प्रोटीन अँड मिनरल्स, विटामिन अँड मिनरल्स, प्रोटीन, मिनरल अँड सॉल्ट, विटामिन अँड मिनरल्स, वॉटर अँड रफेज। तर जनरली आपल्यासमोर एक क्वेश्चन आलेला आहे की यांच्या खालीलपैकी कुठला एनर्जीवाला फूड आहे। तर ते कार्बोहायड्रेट अँड फॅट्स आहे का, प्रोटीन अँड मिनरल सॉल्ट आहे का, विटामिन अँड मिनरल आहे, वॉटर अँड रफेज आहेत। तर याच्यामध्ये बघा सर्वात जास्ती आपल्याला जी एनर्जी भेटते, मॅक्सिमम एनर्जी वी आर गेटिंग इट फ्रॉम द स्वीट सबस्टन्स अँड ऑलमोस्ट ऑल द स्वीट सबस्टन्स आर मोस्ट प्रॉबेबली कार्बोहायड्रेट, बट देर आर सर्टेन शुगर विच आर नॉट स्वीट बट स्टील दे आर कार्बोहायड्रेट, जस्ट लाईक अ व्हीट फ्लोअर, राईट फ्लोअर, दे आर टेस्टलेस बट स्टील दे आर कार्बोहायड्रेट अँड फॅट्स। जसं तुम्हाला माहिती की जेवढे पण गोड पदार्थ असतात, स्वीट सबस्टन्स, सगळे स्वीट सबस्टन्समध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं। पण काही असे गोड सबस्टन्स, काही असे सबस्टन्स आहे जे गोड नाही आहे, जस्ट लाईक व्हीट फ्लोअर, येस, गहूच्या पावडर किंवा गहूच्या पावडर म्हणा किंवा तांदूळचा पावडर, राईस फ्लोअर, हे जे असतात ना हे स्वीट नसतात टेस्टमध्ये, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एनर्जी भरपूर आहे, तर ते झाले कार्बोहायड्रेट। आणि दुसरा फॅट, ऑइल, नॉनव्हेज फूड मटेरियल, तर सर्वात जास्त एनर्जी कार्बोहायड्रेट अँड फॅट्समध्ये असते। तसे तुम्हाला सीईटीमध्ये एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन्स येतील, तर तुम्हाला या प्रकारे सॉल्व्ह करायचे। तर पहिल्याचे आन्सर आहे ए, ओके। क्वेश्चन नंबर 2, इन विच मोड ऑफ अ न्यूट्रिशन एन ऑर्गॅनिझम डिराइव्स इट्स फूड फ्रॉम द बॉडी ऑफ अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम विदाउट किलिंग इट? सेप्रोफायटिक न्यूट्रिशन, पॅरासायटिक न्यूट्रिशन, होलोझोइक न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन। क्वेश्चन सिंपली, क्वेश्चनचा मतलब असं आहे, अर्थ असं आहे की असा कुठला न्यूट्रिशन, असं कोणते ऑर्गॅनिझम आहे जे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मारत नाही पण त्यांच्यामधून न्यूट्रिशन खाऊन घेतात, तसं कुठला टेक्निक आहे न्यूट्रिशनची? तर सेप्रोफायटिक न्यूट्रिशन, नो, सेप्रोफायटिक न्यूट्रिशन इज शोन बाय दी फंजाय अँड बॅक्टेरिया, दे आर कन्सिडर एज अ डिकम्पोजर, वेन समवन डाय दे बेसिकली सेट अँड वर्क एज अ सेप्रोफायटिक, सो दिस इज नॉट द आन्सर। जेव्हा कोणाची डेथ होते तर बॅक्टेरिया आणि फंजाय त्याला डिकम्पोज करतात, त्याला पण म्हणतोय सेप्रोफायटिक नेचर। तर ऑब्व्हियसली हा तर नाही, कारण की आपल्याला विदाउट किलिंग म्हटलंय, येस, द क्वेश्चन सेज दॅट देर इज अ विदाउट किलिंग, सो हेअर आन्सर इज अ पॅरासायटिक न्यूट्रिशन। से फॉर एक्झाम्पल, मॉस्किटो फॉर मलेरिया बाईट्स अवर स्किन अँड सक द ब्लड, मॉस्किटो हार्म अवर बॉडी, येस, बट डज नॉट किल अवर बॉडी, सो दॅट इज कन्सिडर एज अ पॅरासायटिक न्यूट्रिशन, बी, येस, बी इज द करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 3, रूट ऑफ द प्लांट ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल थ्रू द प्रोसेस ऑफ? सिंपल क्वेश्चन इज, प्लांटचे जे रूट आहे ते जमिनीमधून, सॉइलमधून वॉटर ऍब्झॉर्ब करतात, ही कुठली टेक्निकने ऍब्झॉर्ब करतात? ऑप्शन्स आर डिफ्युजन, ट्रान्सपायरेशन, ऑस्मॉसिस अँड नन ऑफ अबव। आपल्या समोर आहे डिफ्युजन, ट्रान्सपायरेशन, ऑस्मॉसिस, नन ऑफ अबव। मी तुम्हाला समजून देतो हे काय आहेत। डिफ्युजन, इट इज नथिंग बट द मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम, इट इज नथिंग बट द मुवमेंट ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट अँड वॉटर ऑल्सो फ्रॉम हायर टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन।
ट्रांसपेरेशन इट इज नथिंग बट द इवोपरेशन ऑफ अ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर थ्रू स्टोमेट ऑफ लीफ इज कॉल्ड ट्रांसपेरेशन. बट ऑस्मोसिस इट इज नथिंग बट द मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम हायर कॉन्सेंट्रेशन रीजन टू लोअर कॉन्सेंट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तो यह आंसर है ना सी है ऑस्मोसिस. यस. क्वेश्चन नंबर 4. द साइट ऑफ फोटोसिंथेसिस इन द सेल्स ऑफ अ लीफ इज. क्वेश्चन सिंपली असं मेन्शन केलंय की फोटोसिंथेसिस लीफ मध्ये कुठे घडतं. तर आपल्याला माहिती की आपण 6 स्टँडर्ड 7 स्टँडर्ड पासून हे स्टडी करत आलो. वी आर बीइंग स्टडिंग फ्रॉम द 6 टू 7 स्टँडर्ड दॅट फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इनसाइड द क्लोरोप्लास्ट ऑफ अ लीफ. सो आन्सर इज क्लोरोप्लास्ट. माइटोकॉन्ड्रिया इज अ एटीपी प्रोडक्शन साइट मीन्स रेस्पिरेशन. साइटोप्लाझम तो मध्ये तर काफी खूप सारे प्रोसिजर होतात अँड प्रोटोप्लाझम मध्ये पण होतात. तर याचा आन्सर आहे ए क्लोरोप्लास्ट. यस. क्वेश्चन नंबर 5. Which of the following event in the mouth cavity will be affected if salivary amylase is lacking in the saliva? आपल्याला क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलंय की जर आपला सलायवरी ग्लँड ने सलायवा प्रोड्यूस नाही केलं तर काय प्रोसेस इफेक्ट होईल. तर बघा, स्टार्च ब्रेकिंग डाऊन इन टू शुगर्स, प्रोटीन ब्रेकिंग डाऊन इन टू अमायनो ऍसिड, ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन अँड फॅट्स ब्रेकिंग डाऊन इन टू fatty acid and glycerol. Which of the following event in the mouth cavity will be affected if salivary amylase is lacking in the saliva? Jara apli salivary gland madhe saliva nahi rahila to ya charan paiki konti process nahi honar ki affected hoil. Tar yacha answer A ahe, starch breaking down into sugar. Because saliva kay karte, saliva amylase navachi enzyme produce karte and yacha kaam asto ke आपण स्टार्चचं कन्वर्जन माल्टोसमध्ये करतो. म्हणजे स्टार्चचं कन्वर्जन सिंपल शुगरमध्ये माल्टोसमध्ये करतो. पण जर सलायवा नसेल तर अमायलेस नसेल तर ऑब्व्हियसली स्टार्चचं कन्वर्जन शुगरमध्ये होणार नाही. तर याचा आन्सर आहे ए. येस. अवर क्वेश्चन सेज दॅट इफ वी डोंट हॅव अ सलायवा और अमाइलेस एंजाइम इन द सलाइवा इन अवर बकल कैविटी सो विच प्रोसेस विल बी अफेक्टेड. सो ऑब्वियसली स्टार्च ब्रेकिंग डाउन इन टू द शुगर दिस प्रोसेस विल बी अफेक्टेड बिकॉज दिस प्रोसेस विल बी कैरीड आउट बाय अमाइलेस एंजाइम प्रेजेंट इन द सलाइवा. सो आई वुड से आंसर इज ए. यस. क्वेश्चन नंबर 6. विच रीजन ऑफ द एलिमेंट्री कैनल एब्सॉर्ब द डाइजेस्टेड फूड. ऑप्शन आर स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन एंड लिवर. Question is very, very, very simple. Yes, this question is available on the Google documents and question is very simple. Simply ye pucha gaya hame, aplyala asa vichar lela hai, which region of the alimentary canal, manje alimentary canal manje apli digestive system cha asa kutla part hai jo digestive food la absorb karto. Tar he stomach madhe food absorb nahi hote evda, ikade digestion hoto. Small intestine to ho. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये फूड आहे ना डायजेस्ट होतो, लार्ज इंटेस्टाइन मध्ये फूडच्या वेस्ट मध्ये कन्वर्जन होतं आणि लिव्हर डायजेस्टिव्ह ज्युसेस प्रोड्यूस करतात आणि वेस्ट मटेरियल पण कलेक्ट करतात. सो याचा आन्सर आहे बी. आन्सर इज बी बिकॉज स्मॉल इंटेस्टाइन इज एंगेज इन द इट इज एंगेज इन द एब्सॉर्प्शन ऑफ अ फूड मटेरियल और डायजेस्टेड फूड मटेरियल. बी. यस. क्वेश्चन नंबर 7. वेन अ फ्यू ड्रॉप ऑफ आयोडीन सोल्यूशन आर एडेड टू राईस वॉटर the solution turns blue black in color. This indicates that rice water contain. आपल्याला क्वेश्चन मध्ये असं विचारलेलं आहे की जर आपण आयोडीन चे काही ड्रॉप्स राईस वॉटर मध्ये टाकले तर त्याचा कलर ब्लू ब्लॅक होऊन जातो. तर हे काय इंडिकेट करते की त्या राईस वॉटर मध्ये काय अवेलेबल आहे. तर जनरली त्या राईस वॉटर मध्ये जेव्हा स्टार्च अवेलेबल असेल तेव्हा ही प्रोसेस होईल. When the rice water will contain starch, that time by addition of a few drops of iodine solution, it will give a blue-black color. So answer is C. Yes. Keep it in mind, this is very important question for the CET. Question number 8. What are the product obtained by anaerobic respiration in plant? What are the product obtained by anaerobic respiration plant? आपल्याला क्वेश्चन असं विचारलंय की जर आपण anaerobic respiration केलं प्लांट मध्ये तर प्लांटमध्ये एनर्बिक रेस्पिरेशन केल्यानंतर कोणकोणते प्रोसेस म्हणजे काय फॉर्म होतं. लॅक्टिक ऍसिड प्लस एनर्जी, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर प्लस एनर्जी, इथेनॉल कार्बन डायऑक्साइड अँड एनर्जी अँड पायरुवेट. तर एनर्बिक रेस्पिरेशन प्लांटमध्ये केलं तर आपल्याला प्रोडक्ट भेटेल इथेनॉल कार्बन डायऑक्साइड अँड एनर्जी. सी आहे त्याचा आन्सर. येस. क्वेश्चन नंबर 9.
The breakdown of a pyruvate to give a carbon dioxide, water and energy takes place in. आपल्याला क्वेश्चन सिंपली असं मेन्शन केलंय की जर आपण पायरुएट मॉलिक्युल जो ग्लायकोलिसिस मधून बनतं याला आपण ब्रेकडाऊन केला तर कार्बन डायऑक्साइड वॉटर अँड एनर्जी असे वस्तू बनेल. तर हे कुठं घडतं? तर पायरुएट ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागते? आपल्याला करावी लागते क्रॅब सायकल. मग क्रॅब सायकल ऑब्व्हियसली कुठं घडते? माइटोकॉन्ड्रियामध्ये. द सिंपल क्वेश्चन इज दॅट द ब्रेकडाऊन ऑफ अ पायरुएट टू गिव्ह अ कार्बन डायऑक्साइड वॉटर अँड एनर्जी दिस टेक्स प्लेस वेन वी आर ब्रेकिंग द पायरुएट. We are generating pyruvate from the glycolysis, and when we break pyruvate, we break it into the Krebs cycle, and Krebs cycle takes place in mitochondria. So simply, the answer is B, mitochondria. Yes. Question number 10. Glycolysis process occur in which part of the cell? This is very simple question. ये सबको पता होता ही है कि glycolysis हमारे cell के cytoplasm में होता है. Glycolysis अपने cell जा cytoplasm में घड़ता है. भले ते aerobic respiration असेल का anaerobic respiration असेल, glycolysis process सगड़ान में होता है. कारण कि glycolysis ला cell ची cytoplasm ची गरज असते, mitochondria ची गरज नसते. So याचा answer है A, glycolysis. Yes. Question number 11. Name the substance whose build up in the muscle during vigorous physical exercise may cause cramps. Ethanol plus carbon dioxide plus energy, lactic acid plus energy, carbon dioxide plus water plus energy, pyruvate. आपल्याला क्वेश्चन असा विचारलेला आहे की जेव्हा आपण जास्ती फिजिकल एक्सरसाइज करतो, भले ते व्यायाम असेल किंवा तर प्राणायाम असेल, जे असेल, फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्ती होते, फिजिकल एक्सरसाइज जास्ती होते, तेव्हा कोणता केमिकल आपल्या बॉडीमध्ये तयार होतो? तर हे प्रोसेस ऍक्च्युली अनएरबिक रेस्पिरेशन होऊन जाते, पण इकडे इथेनॉल तयार नाही होत. इकडे तयार होतोय आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड प्लस एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये मसल्समध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि प्लस एनर्जी. जेव्हा आपण जास्ती एक्सरसाइज करतो तेव्हा आपले मसल्सच्या ऑक्सिजन वापरला जातो. मग राहिलेला जो मटेरियल आहे तो अनएरबिक रेस्पिरेशन क्रिएट करतं, तेव्हा आपल्या मसल्समध्ये सुद्धा लॅक्टिक ऍसिड प्लस एनर्जी तयार होते. तर याचा आन्सर आहे बी. येस. क्वेश्चन नंबर 12. नेम द पोर्स इन द लीफ थ्रू विच रेस्पिरेटरी एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय की आपल्या म्हणजे प्लांटचे लीफमध्ये असं कुठला पार्ट आहे, कुठले होल्स आहे ज्याच्या थ्रू रेस्पिरेशन होतो, गॅसेस एक्सचेंज होतो, कार्बन डायऑक्साइड प्लांटमध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. द सिम्पल क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द नेम ऑफ अ पोर्स प्रेझेंट इन द लीफ थ्रू विच प्लांट थ्रो द कार्बन डायऑक्साइड आउटसाइड इन सॉरी गेन द कार्बन डायऑक्साइड इनसाइड एंड थ्रो द ऑक्सिजन आउटसाइड. सो सिंपली द पोर्स विच इज रेस्पॉन्सिबल फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस इन प्लांट इज सो इट्स लेंटिसेल, वेक्यूल, झायलम, स्टोमेटा. लेंटिसेल इज ऑल्सो करेक्ट आन्सर, बट हेअर मॅक्सिमम इम्पॉर्टंट आन्सर इज स्टोमेटा, बिकॉज 92% प्लांट डू द ट्रान्सपायरेशन थ्रू द स्टोमेटा. आपल्याला क्वेश्चन असा विचारला होता की लीफमध्ये छोटेसे होल्स असतात, ते होल्स ऍक्च्युली त्या होल्सला आपण काय म्हणतो, जे कार्बन डायऑक्साइड मध्ये घेत, ज्याच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड लीफ मध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात, तर त्याला आपण स्टोमेटा म्हणतो. स्टोमेटाद्वारा प्लांट ट्रान्सपायरेशन करतात. सो त्याचा आन्सर आहे डी. येस. क्वेश्चन नंबर 13. द रेस्पिरेटरी पिगमेंट इन ह्युमन बिंग इज. तर आपल्या ह्युमन बिंग मध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट कुठला असतो? इन अ ह्युमन बिंग व्हॉट इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट? सो गाइस आई विल टेल यू, हिमोग्लोबिन इज द रेस्पिरेटरी पिगमेंट इन ह्युमन बिंग विच हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अवर लंग्स, फ्रॉम अल्वियोलाय ऑफ लंग्स टू द डिफरंट बॉडी टिश्यू, अँड फ्रॉम डिफरंट बॉडी टिश्यू इट कलेक्ट कार्बन डायऑक्साइड अँड ब्रिंग्स बॅक टू द लंग्स. आपला जो ब्लड मध्ये हिमोग्लोबिन असतो, हिम म्हणजे ब्लड. येस. ग्लोबिन म्हणजे एक प्रकारचा पिगमेंट आहे. तर हिमोग्लोबिन हा एक असा पिगमेंट आहे जो आपला लंग्स मधून अल्वियोलाय मधून ऑक्सिजन पूर्ण बॉडी पर्यंत घेऊन जातो आणि तिकडून बॉडी पार्ट्स मधून रिटर्न येताना कार्बन डायऑक्साइड घेऊन येतो. तर याचा आन्सर असेल सी, हिमोग्लोबिन. येस. क्वेश्चन नंबर 14. ब्लड वेसल विच पंप द ब्लड फ्रॉम द हार्ट टू द एंटायर बॉडी, आर्टरी, कॅपिलरी वेन, हिमोग्लोबिन. तर याचा आन्सर आहे ए, आर्टरी. येस. आपल्याला क्वेश्चन असं विचारलेलं आहे की आपल्या शरीरात कोणते असे ब्लड वेसल्स आहेत जे हार्टमधून ब्लडला बॉडी पार्ट्सपर्यंत घेऊन जातात, तर त्यांना पण म्हणतो आर्टरी. वेन काय करतात? ब्लडला कलेक्ट करतात. क्वेश्चन इज दॅट विच वेसल्स ऑफ अवर बॉडी
pump the blood from the heart to the different body parts. So answer is A, artery, because artery carry pure blood and vein return impure blood. So answer is A. Question number 15, name the circulatory fluid in the human body other than the blood. Platelets, RBC, lymph and plasma. आपल्याला सिंपली क्वेश्चन विचारलेला आहे की आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये असा कोणता फ्लुइड असतो ब्लडला सोडून, म्हणजे ब्लडला सोडून एक्स्ट्रा कुठला असतो, ते एक्स्ट्रा असतो लिम्फ. व्हॉट इज लिम्फ? लिम्फ इज नथिंग बट द कलरलेस फ्लुइड. तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत स्टुडंटनी अजून एवढा डिटेल मध्ये नाही ऐकलं असेल लिम्फ, तो लिम्फ एक असा कलरलेस फ्लुइड असतो ज्याच्यामध्ये आरबीसी अँड प्लेटेलेट नसतात, फक्त प्लाज्मा अँड डब्ल्यूबीसी असतात. पण लिम्फ पण ब्लड सारखं कनेक्टिव टिश्यू आहे. सो याचा आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 16, नेम द ट्यूब विच कनेक्ट द किडनी टू युरिनरी ब्लॅडर. इफ यू थिंक अबाउट, किडनी आर ट्रान्सफरिंग युरिन टू युरिनरी ब्लॅडर वाया द ट्यूब, द नेम ऑफ ट्यूब इज कॉल्ड युरेटर. किडनी, दोन्ही साइड किडनी युरिनला युरिनरी ब्लॅडर पर्यंत घेऊन जातात बाय द ट्यूब कॉल्ड अ युरेटर. येस, सो आन्सर इज डी. Yes. Question number 17, select the correct statement. आपल्याला एक करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. हेटेरोट्रॉप्स मेक देअर फूड. हेटेरोट्रॉप्स मेक देअर फूड. हाऊ हेटेरोट्रॉप्स विल मेक देअर ओन फूड? हेटेरोट्रॉप जर स्वतःच्या फूड बनवतील तर आपण त्यांना हेटेरोट्रॉप्स का ऑटोट्रॉप्स म्हणू ना, तर हा स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. म्हणजे आपल्याला कुठलं शोधायचं आहे? करेक्ट शोधायचं आहे. येस, वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द करेक्ट स्टेटमेंट, बट फर्स्ट स्टेटमेंट हेटेरोट्रॉप्स मेक देअर फूड. ऑब्विसली हेटेरोट्रॉप्स विल नॉट मेक देअर फूड बिकॉज दे आर हेटेरोट्रॉप्स. इफ दे आर एबल टू प्रिपेअर देअर फूड वी विल कॉल देम एज अ ऑटोट्रॉप्स. सो ए इज द रॉन्ग स्टेटमेंट. B. Heterotrophs utilize solar energy to make food. Second option म्हणताय की heterotrophs solar energy म्हणजे sunlight absorb करून स्वतःच्या food बनवतात. तुम्ही विचार करा, जर आपण स्वतःच्या food material स्वतःच्या, तुम्ही असा विचार करा, जर human being sunlight absorb करत राहिले तर आपण food बाहेरून घ्यायची गरजच काय पडेल. पण असं आपल्या ह्युमन बिंग मध्ये काहीच नाही, आपल्याला काही सोलर सिस्टीम नाही आहे आपल्या स्किन मध्ये. वी ह्युमन बिंग डोंट हॅव एनी क्लोरोफिल पिगमेंट लाईक अ सिस्टीम टू ऍब्सॉर्ब द सनलाईट. अँड बी स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. सी, हेटेरोट्रॉप डू नॉट मेक देअर ओन फूड. करेक्ट, हेटेरोट्रॉप्स डू नॉट मेक देअर ओन फूड, देअर फॉर दे आर कॉल्ड हेटेरोट्रॉप्स. सी ऑप्शन दिले आपल्याला, हेटेरोट्रॉप्स स्वतःचं फूड मटेरियल नाही बनवत. आता स्वतःच्या फूड नाही बनवत म्हणून त्यांना आपण हेटेरोट्रॉप्स म्हणतो ना, तर सी आपल्यासमोर करेक्ट आहे. परंतु आपण डी पण वाचून घेऊ. हेटेरोट्रॉप्स आर केपेबल ऑफ कन्वर्टिंग कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इन टू कार्बोहायड्रेट. नाही, हेटेरोट्रॉप्स हे बघा, ही जे चौथा ऑप्शन आहे ना, ते फोटोसिंथेसिसची एक्च्युअली एक प्रकारची डेफिनेशन आहे इनडायरेक्टली. पण हेटेरोट्रॉप्स ही डेफिनेशन फॉलो नाही करत बिकॉज आपण स्वतःच्या फूड नाही बनवू शकत. तर सी आन्सर याचा. येस, क्वेश्चन नंबर 18, which of this reaction occur in photosynthesis? Our question is that which among the following reaction takes place in photosynthesis? Carbon dioxide is reduced and water is oxidized. No. Water is reduced and carbon dioxide oxidized. No. Carbon dioxide oxidized and water is oxidized. No. Carbon dioxide and water are reduced. So D will be the correct answer. Carbon dioxide and water both are reduced during the process of फोटोसिंथेसिस. आपल्याला क्वेश्चन विचारलेलं की खालीलपैकी कोणते रिएक्शन फोटोसिंथेसिसमध्ये दिसते, तर पहिली रिएक्शनमध्ये मेन्शन केलं आहे कार्बन डायऑक्साईड रिड्यूस ऑक्सिडाइज होतो, सॉरी रिड्यूस होतो आणि वॉटर ऑक्सिडाइज होतो, तर असे नाही घडत. दुसरामध्ये वॉटर रिड्यूस होतो ना, कार्बन डायऑक्साईड ऑक्सिडाइज होतो, असं पण नाही घडत कधी. तिसरामध्ये कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर दोन्ही ऑक्सिडाइज होतात, तर नाही, फोटोसिंथेसिसमध्ये दोन्ही रिड्यूस होतात, तर याचा आन्सर डी आहे. येस, क्वेश्चन नंबर 19, द करेक्ट सिक्वेन्स ऑफ अनएरबिक रेस्पिरेशन. तर बघा, अनएरबिक रेस्पिरेशनमध्ये पहिले काय घडतंय कधी पण? ग्लायकोलिसिस. तर बघा, पहिले इकडं ग्लुकोज पायरुवेट लॅक्टिक ऍसिड, नो. ग्लायकोलिसिसमध्ये पहिले काय असतं? पहिले असतो ग्लुकोज. ग्लुकोज पासून पायरुवेट बनतं, नंतर लॅक्टिक ऍसिड. नाही, आपल्याला अनएरबिक रेस्पिरेशन शोधायचं ना. ग्लुकोज पायरुवेट कार्बन डायऑक्साईड इथेनॉल, आपल्याला अनएरबिक रेस्पिरेशन शोधायचे. ग्लुकोज पायरुएट एडीपी लॅक्टिक ऍसिड, नो. ग्लुकोज ग्लुकोज ग्लायकोलिसिस मध्ये जातो मग पायरुएट ऍसिड, पायरुएक ऍसिड बनतं, त्याच्या नंतर कार्बन डायऑक्साइड इथेनॉल बनतं आणि एनर्जी बनते. तर याचा आन्सर आहे डी. येस, द करेक्ट सिक्वेन्स ऑफ अनएरबिक रेस्पिरेशन इज फर्स्ट ग्लुकोज अँड देन पायरुएट इज फॉर्म
and then carbon dioxide is formed plus ethanol and there is formation of energy. D will be most accurate answer. Yes. Question number 20. The internal cellular energy reserved in autotrophs is called glycogen, starch, protein, fatty acid. आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय द इंटरनल सेल्युलर एनर्जी म्हणजे आपली सेलच्या मध्ये जी एनर्जी असते ते ऑटोट्रॉप्स मध्ये कुठल्या फॉर्म मध्ये असते. तर ऑटोट्रॉप्स म्हणजे प्लांट. तर प्लांट स्वतःची एनर्जी स्टार्च फॉर्म मध्ये स्टोअर करतात आणि आपण ह्युमन बिंग आणि एनिमल ग्लायकोजन फॉर्म मध्ये स्टोअर करतो. तर याचा आन्सर आहे बी स्टार्च. येस. क्वेश्चन नंबर 21. सिक्वेन्स ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इज The aerobic respiration chi sequence kutli ahe? Glycolysis, Krebs cycle, electron transport system. Barobare. To pahile baga aerobic respiration madhe glycolysis ghadte, tachyanantar Krebs cycle ghadte, and tachyanantar electron transport chain ghadta. Barobare. Baga Krebs cycle, electron transport chain. Sarvat pahile glycolysis pasun start hota. The sequence always start by glycolysis and then Krebs cycle and then electron transport chain. A is the correct answer. Yes. Question number 22. Simple form hai ye. Simple form of sugar molecule is glucose, starch, protein, lipid. Lipid is a complex molecule and even though it is not a sugar, protein is complex molecule, it is not even sugar. Starch is a sugar molecule but it is not a simple. But glucose is a simple sugar. या चारपैकी सर्वात सिंपल शुगर असेल तर तो आहे ग्लुकोज आणि प्रोटीन अँड लिपिड तर शुगर पण नाही आहे. तर ए आन्सर आहे त्याचा. क्वेश्चन नंबर 23. टोटल नंबर ऑफ एटीपी प्रोड्यूस ड्युरिंग अनएरोबिक रेस्पिरेशन. तर टोटल अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये जर आपण डिस्कस केलं तर एटीपी फक्त दोन एटीपी बनतात. बघा आता दोन एटीपी का बनतात त्याचा रिझन सांगतो मी तुम्हाला. टोटल अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये दोन एटीपी बनतात. काबर कारण की एनएरबिक रेस्पिरेशन मध्ये पहिले ग्लायकोलिसिस होतं जे साइटोप्लाझम मध्ये घडतं दोन एटीपी भेटतात आणि त्याच्यानंतर फॉर्मल्डिहाइड तयार होतो आणि फायनली इथाइल अल्कोहोल तयार होतो प्लस कार्बन डायऑक्साइड. तर फक्त दोनच एटीपी तयार होतात. येस. नेक्स्ट. टोटल नंबर ऑफ एटीपी प्रोड्यूस ड्युरिंग एरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती एटीपी तयार होतात. तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये टोटल 38 एटीपी तयार होतात. कवर कारण की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये पहिले प्रोसेस होते ग्लायकोलिसिस ज्याच्याने दोन एटीपी भेटतात. दुसरी असते क्रेब सायकल ज्याच्याने दोन एटीपी भेटतात आणि तिसरी प्रोसेस असते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ज्याच्यामध्ये आपल्याला 34 एटीपी भेटतात. तर टोटल एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधून आपल्याला 38 एटीपी भेटतात. टोटल नंबर ऑफ एटीपी प्रोड्यूस ड्यूरिंग एरोबिक रेस्पिरेशन इज आंसर इज बी 38. जस्ट बिकॉज फ्रॉम ग्लायकोलिसिस 2 एटीपीज आर प्रोड्यूस, फ्रॉम क्रेब साइकल 2 एटीपीज आर प्रोड्यूस एंड फ्रॉम इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन और इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट सिस्टम वी आर गेटिंग 34 एटीपी मॉलिक्यूल. सो टोटल वी आर जनरेटिंग 38 एटीपी मॉलिक्यूल फ्रॉम एरोबिक रेस्पिरेशन. नेक्स्ट क्वेश्चन. एटीपी कंटेन नंबर ऑफ अ फॉस्फेट मॉलिक्यूल. एटीपी कंटेन नंबर ऑफ अ फॉस्फेट मॉलिक्यूल. 1 फॉस्फेट मॉलिक्यूल, 2 फॉस्फेट मॉलिक्यूल, 3 फॉस्फेट मॉलिक्यूल, 4 फॉस्फेट मॉलिक्यूल. एटीपी फुल फॉर्म ऑफ एटीपी इज एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट. ट्राइफॉस्फेट देयर आर 3 फॉस्फेट. यस. सो आंसर इज सी. सो थैंक यू सो मच गाइस फॉर वॉचिंग दिस वीडियो.